मित्रांनो तुझेचं मी गीत गाता हे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत स्वराला मल्हारची खूप आठवण येत असते त्याच्यासोबत घालवलेला प्रत्येक आनंदाचा क्षण तिला आठवत असतो त्याच वेळेला सनीचा पिये तिथे येतो तो स्वराला म्हणत असतो की तुझ्या बाबांनी तुला बोलवलं आहे त्यावर स्वरा म्हणते बाबा नाही तो दोस्त आहे माझा आणि ते ऐकून त्यालाही मोठा धक्काच बसतो त्यावर तो पी ए म्हणतो ठीक आहे तुझा दोस्त तर दोस्त पण त्यांनी तुला बोलवलं आहे तुम्हाला लाँग ड्राईव्हला जायचं आहे ना तर स्वरा म्हणते ठीक आहे तेव्हा स्वरा हातातील मल्हारच्या फोटोचा किस घेत तो बेडवरती ठेवते आणि बाय बाय मल्हार गुरुजी असं म्हणत लगेच बाहेर पडते तर दुसरीकडे मल्हार स्वराच्या रूममध्ये लाईट बंद करून एकटाच बसलेला असतो त्यालाही स्वराची खूप आठवण येत असते त्याच वेळेला मंजुळा तिथे येते ती लाईट चालू करू लागते परंतु मल्हार नकार देत म्हणतो की स्वराच्या आठवणी आणि हा अंधार एवढंच इथे चांगलं वाटतं तर मंजुळा म्हणत असते साहेब तुम्ही वाईट वाटून देऊ नका स्वरा या घरातून जाऊन आज फक्त एकच दिवस झाला तरीही तुम्हाला एवढा त्रास होत आहे जेव्हा स्वरा साता समुद्रापलीकडे निघून जाईल तेव्हा काय होणार तेव्हा कदाचित ती तुमच्याशी बोलणारसुद्धा नाही आणि तुम्हाला दिसणारसुद्धा नाही तेव्हा मल्हार म्हणतो स्वरा माझ्याशी बोलणार नाही असं होऊच शकत नाही आणि जोपर्यंत स्वरा इथे आहे ना तोपर्यंत तो मी तिला भेटायला जाणारच आणि ती अमेरिकेला निघून गेल्यानंतर आम्ही दोघेजण फोनवर बोलतच जाऊ तर मंजुळा विचारते तुम्हाला खरंच असं वाटतं का मल्हार म्हणतो हो तुम्हाला काही शंका आहे का त्यावर मंजुळा सांगते की शुभंकर तिचे बाबा आहेत आणि कोणत्याही बाबाला आवडणार नाही की आपल्या लेकीने एखाद्या तिरहित व्यक्तीशी इतकं क्लोज बोलावं तर मल्हार धक्क्यानेच विचारतो तिरहित आणि मी अहो काय बोलताय तुम्ही हे स्वरा आणि माझं नातं एका गुरु शिष्याचं आहे आणि शुभंकरचा स्वभाव मला तरी तसा वाटत नाही त्यावर मंजुळा सांगते का कुणास ठाऊक पण मला तरी असं वाटतं तो स्वराला तुमच्याशी नातं ठेवू देणार नाही मल्हार विचारतो त्याचं काय कारण असेल तर मंजुळा म्हणत असते कारण तो स्वराचा खरा बाबा आहे आणि स्वरावर फक्त आणि फक्त त्याचाच हक्क आहे तेव्हा मल्हार म्हणतो मला मान्य आहे की तो स्वराचा खरा बाबा आहे परंतु त्यामुळे स्वरा आणि माझं नातं बदलणार आहे का तर मंजुळा म्हणते हे बघा साहेब शुभंकर सर इथून गेल्यानंतर तुमच्याशी एकदा तरी बोलले का स्वाराने सुद्धा आपल्याला एकही फोन केला नाही म्हणजे एका दिवसामध्ये ती आपल्या सगळ्यांना विसरून गेली का आणि ते ऐकून मल्हारलासुद्धा मोठा धक्काच बसतो तो म्हणतो की अशी कशी विसरेल मी लगेच तिला कॉल करतो म्हणून आता मल्हार शुभंकरच्या फोनवर कॉल करत असतो तर इकडे शुभंकर हा स्वराला लाँग ड्राईव्हसाठी बाहेर घेऊन आलेला असतो दोघेही खूप एन्जॉय करत असतात तर शुभंकरचा मोबाईल हा त्याच्या पियेकडे असतो आणि त्याचा, त्याचा ए मल्हारचा फोन उचलत नाही तर इकडे मंजुळा विचारते नाही उचलला ना फोन त्यावर मल्हार म्हणत असतो की बापाला पहिल्यांदाच एवढा मोकळा वेळ आपल्या मुलीसोबत घालवायला मिळाला असेल म्हणून कदाचित त्याने फोन उचलला नसेल त्याच वेळेला घरातील एक नोकर तिथे येत म्हणते मल्हार सर मोनिका मॅडमने तुम्हाला जेवणासाठी बोलवलं आहे मल्हार म्हणतो तिला सांग मला भूक नाही त्यावर ती म्हणते मोनिका मॅडमने सांगितलं जरीही भूक नसेल तरीही डायनिंग टेबलवर यायचंच तर आता मंजुळा आणि मल्हार दोघेही बाहेर जाण्यासाठी निघतात तर इकडे मोनिका स्वतःच्या हाताने सर्वांना जेवण वाढत असते परंतु कोणीही अन्नाच्या एका घासालाही हात लावत नसतं ते पाहून मोनिका चिरूनच म्हणते काय झालं सार्वजनिक उपवास आहे की तुम्ही सर्वजण आमरण उपोषण करत आहात ती पुढे म्हणते की आज मी खूप खुश आहे कारण फायनली स्वरातीच्या खऱ्या बाबांच्या घरी गेली आणि या आनंदाच्या क्षणी मी एवढ्या साऱ्या डिशेश बनवल्या आहे प्लीज तुम्ही हे डिनर एन्जॉय करा त्याच वेळेला मल्हार तिथे येतो तेव्हा मोनिका मल्हारानी आणि मंजुळाला सुद्धा बळजबरीने खाली बसवते त्यांना जेवण वाढत असते परंतु सर्वजण मात्र शांतच असतात मोनिकाकडे ते लक्ष देत नसतात ते पाहून मोनिका विचारते तुम्ही सर्वजण असंच करणार आहात का अरे कोणी मेलं नाही या घरात आणि ते ऐकून मल्हार मोनिकावर भडकतो मोनिका विचारते स्वरा तिच्या खऱ्या बाबांकडे गेली याचा आनंद तुम्हाला कुणालाच झाला नाही का अरे ती या घरची नव्हतीच तिचा आणि आपला काहीही संबंध नव्हता एक ना एक दिवस ती घराबाहेर जाणारच होती त्यामुळे तुम्हाला असे चेहरे पाडून बसण्याची गरज नाही त्यावर आता मल्हार सर्वांना समजावत म्हणतो की मोनिका बरोबर बोलत आहे अशाने अन्नाचा अपमान होईल तुम्ही सर्वजण जेवणासाठी सुरुवात करा तर सर्वजण आता जेवणाचा एक एक घास उचलतात तेव्हा मल्हारला लगेच स्वराची आठवण येते तो विचारतो दादा स्वरा जेवली असेल का रे आणि ते ऐकून सर्वांचेच डोळे पानावलेले असतात त्यानंतर इकडे शुभंकर स्वराला घरी घेऊन येतो तिच्या गालावर किस करत शुभंकर म्हणतो स्वरा आज मी खूप खुश आहे ते मी तुला शब्दातही सांगू शकत नाही तुलाही मजा आली असेल ना तर स्वरा म्हणते हो दोस्त तर शुभंकर विचारतो अजूनही मी तुझा दोस्तच आहे का तर स्वरा शांत होते शुभंकर म्हणतो ठीक आहे मी तर खुश आहे पण मला असं का वाटतं माझी मुलगी खुश नाही म्हणून तर स्वरा स्वतःला सावरत म्हणते कुठे काय मी तर खूप हॅप्पी आहे तर शुभंकर म्हणतो तुझ्यासाठी आणखी एक सरप्राईज आहे आणि तो एक गिफ्ट स्वराकडे देतो स्वरा ते खुलून पाहते तर त्यामध्ये एक पेन आणि डायरी असते शुभंकर म्हणतो मला पिहूने सांगितलं तुला लिहिता वाचता येत नाही म्हणून आपण यू एसला गेल्यानंतर ना एका बेस्ट स्कूलमध्ये मी तुझं ॲडमिशन घेणार आहे तेव्हा तो स्वराच्या डायरीवर स्वरा शुभंकर ठाकूर असं लिहितो आणि ते पाहून स्वराला मोठा बसतो ती नाराज होते आणि त्याच वेळेला शुभंकरला मल्हारचा फोन येत असतो परंतु शुभंकर तो फोन रिसीव करत नाही आणि स्वराला आराम करण्यासाठी सांगून लगेच बाहेर पडतो तर इकडे मल्हार म्हणत असतो की या मुली किती लाळा लावतात ना म्हणजे जन्माला आल्यापासूनच आपल्याला माहिती असतं की एक ना एक दिवस त्या परक्या होणार परंतु तरीही आपण त्यांना किती जीव लावतो मग बाप गरीब असो किंवा श्रीमंत असो परंतु प्रत्येक मुलगी आपल्या बापासाठी एक राजकन्या असते तिचे हट्ट पुरवण्यासाठी बाप कधी लहान होऊन जातो ते त्याचं त्यालाही कळत नसतं कारण आपल्या मुलीचे सगळे हट्ट पुरवणे हा एका बापाचाच हट्ट असतो आणि बाप तेव्हाच मोठा होतो जेव्हा मुलगी घर सोडून जाते आणि म्हणून तर मुलीला घराची लक्ष्मी म्हणतात मुलीचं घरात हसणं खिदळणं तिचं वावरणं तिचा तो आवाज म्हणून तर घराची लक्ष्मी टिकून असते मुलाला म्हणत असतील कदाचित वंशाचा दिवा परंतु मुलगी ही देवघरासमोर लावलेल्या एखाद्या दे नंददीपासारखी असते या घराच्या दगडमातीला तीच तर जिवंत ठेवते आणि ज्या घरामध्ये मुलगी नसते ना मग ते घर कितीही श्रीमंत असू देत त्याचा काहीच फायदा नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो की घरामध्ये एक तरी मुलगी हवी आणि मल्हारचे ते बोलणे ऐकून सर्वजण खूप रडत असतात तर मोनिका मनाशीच म्हणते यांना जर एक चान्स मिळाला ना तर इमोशनल ड्रामा सुरू करतात रडण्यासाठी अश्रू गाळण्यासाठी यांना तर कारणच हवं असतं मी इतकं छान डिनर अरेंज केलं होतं आणि याने त्याचा सगळा पचका करून टाकला म्हणून आता मोनिका चिडूनच बाहेर निघून जाते आई म्हणतात की भरल्या ताटावर असे अश्रू गाळू नका दोन दोन घास खाऊन घ्या आणि त्याच वेळेला सर्वांना ढोल ताशांचा आवाज येऊ लागतो तर सर्वजण आवाजाच्या दिशेला बाहेर येतात तर इकडे स्वरा म्हणत असते या दाढीवाल्या काकांनी तर माझं नाव लिहिलं स्वरा शुभंकर ठाकूर पण हे तर माझे खरे बाबा नाहीत मला माझ्या खऱ्या बाबांचं नाव माहिती आहे आणि लिहितासुद्धा येतं पिहूने मला शिकवलं आहे तर आता स्वरा लगेच ते नाव खोडून टाकते आणि त्यावर स्वरा मल्हार कामत असं तिचं खरं नाव लिहिते आणि खूपच खुश होते तर मित्रांनो पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा